मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओवरनं संजय राऊतांनी सवाल उपस्थित केलेत. सलीम कुत्ता कुणाच्या सहीनं पॅरोलवर बाहेर आला? 2016 साली गृहमंत्रीपद कुणाकडे होतं? याचा तपास पोलिसांनी करावा. नाशिकमध्ये पार्टी आयोजित करणारा भाजपचा पदाधिकारीच होता असा दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊत रोज वेगवेगळे आरोप करतायत. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याएवढा माझा स्तर खाली गेलेला नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना व्यंकटेश, काय त्याचं नाव, त्याच्या पार्टीला ह्यानं आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं. संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही. असो तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा.